इस्पुरली पोलिसांनी कोल्हापूर गारगोटी रस्त्यावर कारवाई करत चार किलो गांजा जप्त केलाय या प्रकरणी तळाशी इथल्या गुरुदेव नामदेव राऊत आणि रामचंद्र रंगराव यांना अटक करण्यात आली आहे कारवाई दरम्यान सरवडे इथला राहुल कृष्णात पाटील हा पळून गेला रविवारी रात्री इस्पुर्ली पोलीस कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावर गस्त घालत होते यावेळी कोल्हापूरहून येत असलेली एक चारचाकी पोलिसांनी संशयावरून रोखली या चारचाकीमधून सरोडे <San> इथल्या राहुल पाटील तळाशी इथले गुरुदेव राऊत आणि रामचंद्र अंगज हे तिघेजण प्रवास करत होते पोलिसांनी चारचाकी रोखल्यानंतर राहुल पाटील यानं तिथून पळ काढला पोलिसांनी गुरुदेव राऊत आणि रामचंद्र अंगज या दोघांना ताब्यात घेतलं कारची झडती घेतल्यानंतर कारच्या सीटखाली चार किलो गांजा सापडला पोलिसांनी या दोघांना अटक करत गुन्ह्यात वापरलेली चारचाकी आणि चार किलो गांजा असा सुमारे सहा लाख आठ हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पोलिसांनी या दोघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विजय वाडकर अजित देसाई संजय देसाई दगडू खाडे अनिल बर्गे यांनी ही कारवाई केली